मित्रांनो नमस्कार। आज आपण इंडियन व्यूअर्स या कवितेचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपण त्या कवितेबद्दल आणि कवयित्रीबद्दल इंट्रोडक्शन पॅरेग्राफमध्ये पाहणार आहोत, कारण आपल्याला ॲप्रिसिएशन करत असताना आपल्याला अबाउट द पोएम अँड पोएट असं लिहावं लागतं। तर काय आहे सरोजिनी नायडूचा उद्देश, काय केलं आहे त्यांनी, ही कविता काय सांगते, त्याचा उद्देश काय आहे, या सर्व गोष्टी आपण याच्यातनं पहिल्या पार्टमधून अभ्यासणार आहोत। तर सरोजिनी नायडू या पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट होत्या, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या होत्या, फेमिनिस्ट, स्त्रीवादी, महिलांना महिलांचे हक्क मिळाले पाहिजे, महिलासुद्धा पुरुषाच्या तुलनेने बरोबरच आहे, ज्याप्रमाणे बुलढाण्यातील आद्य श्री लेखिका शहरातील ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला, प्रबंध लिहिला, आणि स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, कोणी कमी नाही कोणी जास्त नाही, अशा पद्धतीने जे काम करतात त्यांना फेमिनिस्ट असं म्हणतात। अँड द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या त्या अध्यक्ष होत्या, महिला अध्यक्ष होत्या। शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका पार पाडलेली आहे। सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर सॉब्रेकोएट नाइटिंगेल ऑफ इंडिया, त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया या पद्धतीने पण बोललं जातं। लॅटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्स इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर, गव्हर्नरचा चार्ज घेणाऱ्या त्या पहिल्या स्त्री होत्या। आता इंडियन वीवर्स या कवितेमध्ये काय मेन्शन केलेलं याचा आपण अभ्यास करणार आहोत। इंडियन वीवर इज अ शॉर्ट पोएम, अगदी 12 लाईनची कविता आहे, छोटीशी कविता, चार चार ओळीचं एक कडवं असे तीन कडवं आहे। इंडियन वीवर इज अ शॉर्ट पोएम व्हेअर द पोएट टॉक्स अबाउट थ्री टाईप्स ऑफ गारमेंट, गारमेंटचा अर्थ आहे ड्रेस, कपडे, तीन प्रकारच्या कपड्यांबद्दल या कवितेमध्ये म्हटलेलं आहे। मित्रांनो आपण इमेजरी नावाचा एक भाग पाहणार आहोत, आपण ॲलिटरेशन पाहिला, राईम पाहिला, रायमिंग पेयर्स पाहिल्या, त्याचप्रमाणे आता इमेजरी नावाचा एक अतिशय सुंदर अलंकारिक प्रकार कवयित्रीने वापरलेला आहे। त्या इमेजरीचा अभ्यास करून, इमेजचा अर्थ कल्पना, वस्तू मांडलेली आहे पण त्या वस्तूच्या मागे असणारी कल्पना आहे। फॉर एक्झाम्पल, लग्न जुळलं, नवरदेव नवरी एकत्र आले आणि त्याला आपण म्हणतो रिंग सेरेमनी, काय म्हणतात, रिंग सेरेमनी म्हणजे साखरपुडा, अंगठी एकमेकांच्या बोटामध्ये घातली जाते, फोटोग्राफर जर हुशार असेल तर बरोबर त्या झूम करून त्याचा फोटो काढतो, ती असते इमेज। अंगठी काय बनते, एक इमेज बनते, अंगठी त्याच्या मागे असणारी जी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट आहे की आपण एकमेकांना पूर्ण आयुष्याकरता स्वीकारलेलं आहे, तू माझ्यासाठीच जन्माला आलेली आहे, मी तुझ्यासाठीच जन्माला आलेलो आहे, ही कल्पना त्याच्या मागे असते आणि त्याच्यासाठी ती इमेज वापरली जाते। आणि म्हणून तशा प्रकारच्या इमेजेस या कवितेमध्ये कवयित्रीने वापरलेल्या आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। तर गारमेंट्स दॅट वीव वर्ब्स वीव, विणकाम करणारे जे आहे ना ते वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र विणत आहे, रंग वेगवेगळे आहे, वस्त्रांचे वापरण्याचे एज ग्रुप पण वेगवेगळे आहे, हे सगळं आपल्या जीवनाशी संबंधित आहे। त्याच्या मागची जी कन्सेप्ट आहे, आयडिया बिहाइंड द आयडिया, कल्पनेच्या मागची जी कल्पना आहे त्याचा अभ्यास आपल्याला या कवितेमध्ये करायचा आहे। आणि म्हणून इन द इंडियन वीवर दॅट इज अ शॉर्ट पोएम व्हेअर द पोएट टॉक्स अबाउट
थ्री टाइप्स ऑफ गारमेंट्स. गारमेंट्स आर द ड्रेसेस दैट द वीवर्स वीव एट द पर्टिक्युलर टाइम ऑफ अ डे. दिवसाचा एक विशिष्ट वेळ दिलेला आहे, पर्टिक्युलर टाइम दिलेला आहे. ईच स्टॅन्झा ऑफ द पोएम, ईच स्टॅन्झा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स. रिप्रेझेंट करणे म्हणजे काय करणे, प्रतिनिधित्व करणे. त्या कडव्याचं सांगताना त्याच्या मागची जी एजची किंवा जी फिलॉसॉफी आहे, जे तत्त्वज्ञान या कवितेमधून त्या प्रत्येक कडव्यातून मेन्शन करायचं आहे, ती फिलॉसॉफी. रिप्रेझेंट द थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. तुमच्या आमच्या जीवनातल्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल याच्यामध्ये झालेलं आहे. पहिला बचपन, दुसरा जवानी और तीसरा बुढापा, द एंड. अशा तीन वेगवेगळ्या अवस्थांचं चित्र त्या कवयित्रीने तीन कडव्यांच्या मध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारच्या इमेजेस आणि टाइम ऑफ डे वापरून, अर्ली इन द मॉर्निंग उमललेलं फूल पण कळी उमललेलं फूल, दुपारची वेळ, संध्याकाळ आणि सूर्य अस्ताला गेला, दिवे विजले डायरेक्शन सर. तर या तीन अवस्था आपल्या मानवी जीवनातील या तीन कडव्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या कवयित्रींनी केलेला आहे आणि अतिशय कमी शब्दामध्ये आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगून टाकलेलं आहे. पूर्ण तत्त्वज्ञान जीवनाचं, जीवन जगण्याचं आणि त्याच्याशी आपल्याला संबंधित अशा प्रकारच्या सर्व घटनांचं क्रम या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न कवयित्री आपल्यासमोर करत आहे. ईच स्टॅन्झा ऑफ द पोएम रिप्रेझेंट द थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. कोणकोणते आहेत? बर्थ म्हणजे चाइल्डहूड, बाल्यावस्था. ॲडल्टहूड म्हणजे यंग, ॲडल्टहूड. अँड डेथ, मृत्यू, ओल्ड. जन्माच्या या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या तीन पायऱ्या नॅचरली येतात. जन्म प्रत्येकाचाच होतो, यूथमध्ये, तारुण्यामध्ये सगळेच येतात आणि शेवटी सगळेच मरतात म्हातारपणामध्ये. तर या तीन अवस्थांबद्दल तीन कडव्यांमध्ये सांगण्याचा प्रयत्न. द कलर्स मेन्शन इन द स्टॅन्झाज, या कडव्यामध्ये जे कलर्सचा वापर केलेला आहे ते, द कलर्स मेन्शन इन द स्टॅन्झाज आर व्हेरी सिग्निफिकंट. सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट, व्हेरी गुड, परफेक्ट वापरलेलं आहे. व्हेरी सिग्निफिकंट ॲज द इंडिकेटचा अर्थ शो द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. त्या प्रसंगाशी संबंधित असणारे जे मूड्स आहे, भावना आहे, त्याचं चित्रण, त्याचं वर्णन करणारी ही कविता आहे. तर आता आपण कवितेतील डिफिकल्ट वर्ड्सकडे जाऊ. तुम्हाला कुठे अडचण येईल ते पहिल्यांदा आपण स्पष्टीकरण करण्याच्या आधी आपण पाहू. विव्हर्समध्ये मूळ शब्द आहे वीव, WEAVE. वीव म्हणजे विणणे, गुंफणे, विणकाम करणे. ब्रेक ऑफ डे हा शब्द नाही आहे, ही फ्रेज आहे. फ्रेज आणि वर्ड याच्यातला फरक पहा मित्रांनो. वर्ड म्हणजे एक शब्द, वर्ड म्हणजे फक्त शब्द. त्या शब्दाला जो डिक्शनरी मिनिंग असेल तोच मिनिंग त्याच्यामध्ये असेल. रूम, RWM, रूम म्हणजे खोली. पण जर समजा एखाद्याने त्या शब्दाचा वापर वाक्यरचनेत करताना वाक्प्रचारातून केला, देर इज नो रूम फॉर मी इन द बस, म्हणजे बसमध्ये खोली असते का? बसमध्ये जागा, रूमचा अर्थ इथे जागा म्हणून वापरायचा आहे, प्लेस म्हणून वापरायचा आहे. तर तसं फ्रेज असते ब्रेक ऑफ डे. ब्रेक म्हणजे तुटणे, ब्रेकचे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल अर्थ आपण वापरतो. ब्रेक अप झालं म्हणजे काय झालं, संपलं. ब्रेक डाऊन, बिघाड. ब्रेक ऑफ डे म्हणजे सूर्योदय, म्हणजे सूर्योदय झाला. ब्रेक ऑफ डे अर्ली इन द मॉर्निंग, पण त्याच्या मागे जी कल्पना आहे, सूर्योदय कुठेतरी डोंगराच्या मागे होता आणि डोंगरातून समोर आला. जन्म होताना पण डोंगर असून त्या डोंगरातून तो समोर येतो, लक्षात. मग ब्रेक ऑफ डेचा अर्थ काय? अर्ली मॉर्निंग. दुसरं त्याच्या मागची हिडन
या इमेजरीचा मागचा अर्थ काय न्यूली बॉर्न बेबी नुकताच जन्माला आलेलं बाळ याच्याबद्दल बोलायचं असेल त्याच्यानंतर गारमेंट गारमेंटचा पर्यायी शब्द आहे ड्रेस कपडे वस्त्र प्रावरण गे जी ए वाय गे याला खूप अर्थ आहेत वेगवेगळे गेचा अर्थ कलर रंग छान सुंदर आकर्षक अशा अर्थाने वापरला आहे सो सो शब्द वापरला सोचा अर्थ इथे खूप आहे म्हणून नाही व्हेरी इट इज सो हॉट खूप थंड होतं द पोएम इज सो सिंपल कविता कशी आहे खूप सोपी आहे मग सोचा अर्थ काय म्हणून वापरलाय सो काय म्हणून वापरतोय आपण खूप या अर्थानं आय हॅव सो मेनी फ्रेंड्स मला खूप मित्र आहेत आय हॅव सो मेनी मँगोज ॲट माय हाऊस खूप आहे पुष्कळ आहे तर ब्ल्यू ॲज विंग ऑफ अ हॅलकॉन चाइल्ड हॅलकॉनचा अर्थ आहे आपल्याकडे खंड्या नावाचा पक्षी असतो त्याला आपण किंग फिशर असं म्हणतात पुस्तकामध्ये पण आपल्याला डिक्शनरी दिलेली आहे लेफ्ट साईडला किंग फिशर या कलर या पक्षाचा जो रंग असतो ना अतिशय सुंदर असतो कसा असतो किंग फिशर मी तुम्हाला ग्रुपवर छानपैकी फोटो टाकेल त्याचा खंड्याचा हॅलकॉन वाईल्ड वाईल्ड अपोजिट पीईटी पेट पेट म्हणजे पाळीव वाईल्ड म्हणजे रानटी न पाळलेला अशा प्रकारचा हा आर ओ बी ई एस रोब्स रोब्सचा अर्थ पण आहे ड्रेस कपडे रोब्स आपण न्यू बॉर्न चाइल्ड न्यू बॉर्न नुकताच जन्माला आलेलं जे बाळ आहे त्याच्या संदर्भामध्ये पहिल्या कडव्यातले शब्द समजले सगळे मित्रांनो काही अडचण त्याच्यामध्ये नंतर वी वर स्वीविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट ओवर द ब्रेक ऑफ डे आता एक फॉल ऑफ नाईट पुढे मिड नाईट फॉल ऑफ डे फॉल ब्रेक ऑफ डे अपोजिट फॉल ऑफ नाईट फॉल ऑफ नाईट म्हणजे काय संध्याकाळ वी वर स्वीविंग ॲट फॉल ऑफ नाईट या प्रत्येक कवितेमध्ये प्रत्येक कडव्यामध्ये एक स्टाईल आहे बा कशी स्टाईल आहे प्रश्नोत्तराची क्वेश्चनिंग आन्सरिंग आणि जगामध्ये सर्वात चांगला जो तत्वज्ञ होऊन गेला फिलॉसॉफर होऊन गेला त्याचं नाव आहे सॉक्रेटिस आणि ज्या वेळेला शिक्षक बनताना जी अध्यापन पद्धती शिकवली जाते वेगवेगळ्या शिक्षण पद्धती आहेत त्यापैकी सगळ्यात चांगली जी पद्धत आहे ती पद्धत आहे सॉक्रॅटिक त्या पद्धतीचं नाव आहे सॉक्रॅटिक मग सॉक्रॅटिक टाईप म्हणजे काय तर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संबंध निर्माण होण्यासाठी वर्गातील विद्यार्थी अलर्ट राहण्यासाठी वेळोवेळी आणि अजूनमधून त्याच्यावर प्रश्न विचारायचे असतात प्रश्न विचारले की उत्तर देणारा तयार राहतो ज्याला येत नाही त्याला वाटतं की मला जर विचारलं तर मग तोही लक्ष देतो आणि म्हणून प्रश्नोत्तराची जी पद्धत आहे या पद्धतीला सॉक्रॅटिक टाईप ऑफ टीचिंग असं म्हटलं जातं या कवितेमध्ये पहिल्या दोन ओळी कवीच आहे उत्तराच्या दोन ओळी पुढच्या आहेत त्या विवर्स आहे म्हणजे कवितेने विचारलेले दोन लाईन्स त्याच्यावर दिलेलं उत्तर दोन लाईन्स अशी मांडणी याची रचना या कवितेची अतिशय सुंदर अशा प्रकारची आहे की त्या दोन लाईनमध्ये मेटाफर किंवा ज्याला आपण इमेजरी म्हणणार आहे अशा प्रकारच्या इमेजेस वापरलेल्या आहेत त्यानंतर दिलेलं जे उत्तर आहे ते अप्रतिहीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा इमेजेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फिलॉसॉफी आहे तर फॉल ऑफ नाईट म्हणजे काय अंधार पडलेला आहे गारमेंट्स वर त्याला रोब्स शब्द वापरलेला आहे सो ब्राईट इतके सुंदर ब्राईट कलर कसे का वापरले का वापरतात तुम्ही विवर्स आणि ते विवर म्हणजे कोण तो उपरवाला ज्याला आपण निर्मिक म्हणतो
कोणी परमेश्वर म्हणतो, कोणी देव म्हणतो, कोणी अल्लाह म्हणतो, कोणी जीसस म्हणतो, ज्याने त्यांनी आपापल्या भावनेनी ज्याने आपल्याला जन्म दिलेला आहे तो. मी म्हणणार आहे माझा मायबाप ज्याने मला जन्म दिला तो, तो देव आहे माझ्यासाठी. तर ते या कवितेत त्याला म्हणायचं आहे, लाईक प्ल्यूम्स ऑफ अ पीकॉक. प्लूम्स म्हणजे फेदर, म्हणजे पीस, पीकॉक. पीकॉक दोन शब्द पुढून सांगितलं तुम्हाला मी. कॉकचा अर्थ कोंबळा म्हणजे मेल, एम एल ई मेल, पुल्लिंगी. पी ई ए पी, पी म्हणजे वाटाणा. ज्याच्या डोक्यावर वाटाण्यासारखे तुऱ्यावर असे गोल गोल दिसतात त्याला म्हणतात पीकॉक, पुल्लिंगी. आणि लंडोरीच्या पण डोक्यावर असतात पण तिला पी हेन असं म्हणतात. हेन म्हणजे कोंबडी, म्हणजे स्त्रीलिंगी, पी हेन आणि पी कॉक. तर त्यांचे जे पंख असतात, त्यांचे जे पिसं असतात, त्या पिसांना ज्या पद्धतीचे सुंदर अशा प्रकारचे रंग असतात, तशा प्रकारचे कपडे तुम्ही का विणतायत असा प्रश्न त्यांना विचारलेला आहे. प्लूम्स ऑफ पी कॉक, पर्पल अँड ग्रीन. मोर पिसाचे जे रंग आहे ना, पर्पल आणि ग्रीन असे. तर त्याने दिलेलं जे उत्तर होतं ना, वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. क्वीन म्हणजे राणी, राणी म्हणजे राजाचीच राणी का? राणी म्हणजे फक्त राजाचीच राणी असते? नाही. प्रत्येक बापाची जी मुलगी असते ना, ती त्या बापासाठी ती राणी असते. आणि म्हणून तिच्या सुखासाठी तिला आयुष्यभर जपावं, तिला आयुष्यभर सुखात पाहावं, तिच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ नये यासाठी आयुष्यभर झटत असतो तो बाप. आणि बापाच्या बदललेल्या आवाजानुसार सुद्धा डॉक्टरकडे न जाता फोनवरच मुलगी सांगते की पप्पा आज काहीतरी बिघडलं आहे बरं, मम्मीचं तुमचं काही वाजलं का, काय तब्येत बरी नाही, पप्पा काय झालं. हे सांगणारं कोण, हे विचारणारं कोण? मुलगी. आणि म्हणून मुलापेक्षा मुलगी बरी, मुलापेक्षा मुलगी बरी. प्रकाश म्हणजे आनंद देते दोन्ही घरी, दोन्हीकडे आनंद देणारी आहे, सासू सासऱ्यांकडे पण आणि आईवडिलांकडे पण. म्हणून ती राणी, तिची राणी म्हणून संकल्पना मांडलेली आहे. तर मग त्या बापाची ती राणी आहे, प्रत्येकाची मुलगी त्याची राणी आहे, प्रिन्सेस आहे. आणि त्या प्रिन्सेससाठी इतके छान छान कपडे मिळलेले आहेत. वेल्स म्हणजे लग्नाचे कपडे, लग्नाचे जे कपडे असतात, लग्नाचे कपडे घेण्यासाठी प्रत्येक बाप आपापल्या क्षमतेनुसार जिथे चांगलं असेल, जिथे चांगलं मिळेल अशा ठिकाणी जातो. मुलाच्या समाधानासाठी, मुलीला आनंद मिळावा म्हणून, तिला सूट होईल असं, इथं नाही तिथं, तिथं नाही इथं, इथं नाही तिथं. पण हे जर बायकोनं म्हटलं की आम्हाला साडी घ्यायची, तुम्ही ते पुढच्या महिन्यात बघा. तर हेच गोष्ट जर मुलीने म्हटली, पप्पा एखादा ड्रेस घेऊ ना आपण, अरे वेडा चाल, मग एकच्या वजी दोन होतात का? कारण त्याला एक वेगळं नातं असतं, ते एक वेगळा बंध असतो, ती वेगळी भावना असते. आणि म्हणून त्या राणीसाठी, म्हणजे प्रत्येक त्या मुलीसाठी नवरी म्हटलेलं इथं ती अवस्था. तर त्यांच्याकरता तुम्ही मॅरेज वेल्स मी विणत आहे असं त्यांनी सांगितलं. तिसऱ्या कडव्यातले शब्द पाहू आपण. सोल अँड स्टिल. सोल, एस ओ एल ई, सोल म्हणजे शांत, सोल म्हणजे अतिशय संयमी, स्टिल शांत. डेड बॉडीची हालचाल होते का बेटा? डेड बॉडी एकदा पडली की पडली एकाच ठिकाणी, मग त्याला काय म्हणतो आपण? स्टिल, एस टी आय डबल एल, शांत शब्द. मग विवर्स विविंग सोल अँड स्टिल, वॉट डू यू वीव इन द मून लाईट चिल. मून लाईट, चंद्राचा प्रकाश, रात्रीची वेळ आहे, अंधार पसरलेला आहे, मून लाईटचा रंग पांढरा आहे आणि पांढरी कफन असते डेड बॉडी, तर ते याच्यात म्हणतात. व्हाईट ॲज अ फीदर अँड व्हाईट ॲज अ क्लाऊड. पीस आहे बगड्याचं,
वाईट आणि क्लाउड जसा आहे तसं वाईट आहे. इथे सिमिली नावाचा आपण अलंकाराचा अभ्यास करणार आपण उपमा अलंकार. वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड म्हणजे कफन जे डेड बॉडीवर टाकलं जातं ते, तर आम्ही श्राउड, तर श्राउडचा अर्थ आहे डेड बॉडीवरचं कफन, डेड मॅन्स फ्युनरलचा अर्थ अंतिम संस्कार अंत्यविधी, त्या अंत्यविधीसाठी आम्ही पांढरा कापडा त्याचा विणला जात आहे अशा पद्धतीने याचे जे डिफिकल्ट वर्ड्स आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपण या कवितेला लाईन बाय लाईन जाऊ, त्याच्या मागची आयडिया बिहाइंड द आयडिया पाहू आणि मग त्याच्यावर ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू. मी तुम्हाला नेहमी म्हणतो आहे आवडलं लाईक करा, बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसाठी शेअर करा. या एवढ्या विनंतीचं आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी मी सादर करतो. थँक्यू.